छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या वतीनं इतिहासातील अनेक प्राचीन शिल्प आणि कलाकृती जनसामान्यांना पाहता यावीत, विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी म्युझियम ऑन व्हील्स या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत देशभरात 2 बसेसच्या माध्यमातून ही प्राचीन शिल्प आणि वस्तू शहरोशहरी जाऊन सर्वांसाठी मोफत प्रदर्शन भरवत आहेत. ही पर्वणी आता कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध झाली आहे. शनिवारी या फिरत्या वस्तुसंग्रहालयाची गाडी कोल्हापूरमधील दसरा चौकात दाखल झाली. दिवसभर अनेकांनी याचा लाभ घेतला. यामध्ये 600 ते 1100 भारत, इजिप्त, असेरिया, ग्रीस, रोम या ठिकाणची 25 शिल्प प्राचीन शिल्प प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. 2व्या शतकातील बुद्ध वेदिका, 9व्या शतकातील बाहुबली, 10व्या शतकातील उमा महेश्वर, 11व्या शतकातील महिषासुर मर्दिनी, गणेश मूर्ती अशा शिल्पांचा यामध्ये समावेश आहे. एक्झिबिशन गेटी म्युझियम, ब्रिटिश म्युझियम आणि बर्लिन म्युझियम आणि भारतातील इतर म्युझियम्सच्या सहकार्याने हे एक्झिबिशन आपण उभं केलं आहे. आणि ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला प्राचीन मूर्त्यांबद्दल, प्राचीन शिल्पांबद्दल माहिती कळते. आणि हे प्राचीन शिल्प आहे देवदेवतांचे, जे प्राचीन संस्कृतीतील देवदेवता आहेत. सो जसं भारत एक प्राचीन संस्कृती आहे, तसंच इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम असे जे प्राचीन संस्कृती होते ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती ह्या प्रदर्शनाद्वारे मिळते. यामध्ये लंडनच्या ब्रिटिश म्युझियममधील प्राचीन इजिप्तची गियर अँड दर्शन म्हणजेच संरक्षणाची देवी, रोमन साम्राज्यातील 2व्या शतकातील कलाकृती यासह रोमच्या कोलोझियमची डिजिटल पुनर्रचना, प्राचीन ग्रीसमधील आर्टेमिसच्या मंदिरांची डिजिटल पुनर्रचना, काहुजो दारोच्या स्तूपाची डिजिटल पुनर्रचना हे डिजिटल व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. आवडायचं मांडणी कशी करावी ह्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे हे प्रदर्शन आहे. इथं हे वस्तू का आपल्याला भरपूर असतात, पण 100 वस्तूमधल्या 10 वस्तू निवडक पद्धतीने मांडायच्या, त्याची व्यवस्थित माहिती द्यायची, हे एक म्युझियमचं एक महत्त्वाचं शास्त्र आहे. आणि ते शास्त्र या ठिकाणी बरोबर वापरलेलं आहे आणि त्यामुळं हे प्रदर्शन खूप मला आकर्षक वाटलं. मी वि स खांडेकरांचा लेखनिक ती आणि भारताचे जे पूर्वेकडचे देश आहेत आणि पाश्चिमात्य जे पश्चिमेकडचे काही पश्चिम आशियाई देश आहेत, या देशांच्या कला आणि शिल्पांचा संग्रह आहे आणि त्याच्या रिफ्लिका म्हणजे त्याच्या प्रतिकृती इथं त्यांनी आणलेल्या आहेत, जेणेकरून समाजामध्ये या कलेविषयी जाणीव होईल आणि आपला पूर्व इतिहास आणि संस्कृती जतन करण्याचा हा हेतू हा याच्यातून साध्य होतो. आणि याच्यामधून अनेक विद्यार्थी या म्युझिओलॉजीमध्ये किंवा या आर्किओलॉजी विभागामधून आपल्याला करिअरसुद्धा करता येतं. यातून आपल्या संस्कृतीचा अभ्यास होतो. इथून मुंबईला जाऊन बघणं या म्युझियमला शक्य होत नाही ग्रामीण भागातल्या मुलांना, तर ते कोल्हापूरमधून आपल्याला हे त्यांनी इथपर्यंत आणले. तर आपण या सर्वांनी या गोष्टीचा, सर्व विद्यार्थ्यांनी आणि कलारसिकांनी याचा लाभ घेणं गरजेचं. तर 12 मार्चला विशाळगडमध्ये असणार आहे. याचा कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या वतीनं करण्यात आलंय. 11 मार्चला चंद्रकांत मांढरे म्युझियमला आहोत आणि 12 मार्चला विशाळगडला आहोत. तर मी विनंती करते की जे कोल्हापूरचे रहिवासी आहेत त्यांनी येऊन ह्याचा लाभ घ्यावा.